नमस्कार, SBN मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहूया दिवसभरात घडणाऱ्या घडामोडींमधील टॉप 10 हेडलाइन्स। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। फॉक्सकॉन नंतर महाराष्ट्रातील आणखीन एक प्रकल्प गुजरातला, 22,000 कोटींचा C295 प्रकल्प वडोदऱ्यात, 30 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। बेरोजगारीवर मात करण्यास केंद्र सरकारसोबत राज्य सरकारही मैदानात, वर्षभरात 75,000 युवकांना देणार रोजगार। शेजारच्या राज्यांपेक्षा महाराष्ट्राची प्रगती संत गतीने सुरू, टाटा एअरबसचा प्रकल्प राज्यातून बाहेर गेला, मात्र राज्याचे प्रमुख कोणत्याही प्रकारची हालचाल करत नाही, जयंत पाटील यांचं वक्तव्य। खुश खबर, 14,956 पोलीस भरतीची जाहिरात निघाली, 1 नोव्हेंबर पासून प्रक्रिया सुरू। मिरजमध्ये बिबट्याचे कातडे, सांबरची 2 शिंग आणि खवल्या मांजराचे सुमारे 18 किलोचे खवले जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल, सह तस्कराला जेरबंद, महात्मा गांधी चौकी पोलिसांनी केली कारवाई। रवी राणा यांनी 1 नोव्हेंबरात पुरावे सादर करावे, अन्यथा हिजडा घोषित करण्यात येईल, या वक्तव्याप्रकरणी अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात बच्चू कडू यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल। कटुता संपवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घ्यावा, सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाचं आवाहन। राणा यांनी केलेल्या आरोपाबाबत बच्चू कडू गप्प का, भविष्यात बच्चू कडू हे ठामपणानं भूमिका घेतील, जयंत पाटील यांना विश्वास। राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे तातडीनं ऑनलाईन करा, राजू शेट्टी यांची वैद्यमापन नियंत्रकाकडे मागणी। आणि शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस उतरणार रस्त्यावर, 31 ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।